आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीच्या बळावर तरुणाईच्या हृदयात स्थान मिळवलेले प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत उर्फ के के यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं अचानक निधन झालं ते त्रेपन्न वर्षांचे होते बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक अविट गोडीची गाणी गाणाऱ्या के के यांच्या अकाली एक्झिटमुळं रसिकांमध्ये शोककळा आहे या पार्श्वभूमीवर के के यांच्या जीवन प्रवासावर बी न्यूजची एक नजर प्रसिद्ध बॉलिवूड गायक के के उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट साली नवी दिल्लीत झाला होता कुन्नत कुटुंब हे दिल्ली स्थित मल्याळी कुटुंब दिल्लीत राहत असल्यानं के केंना हिंदी उत्तम येत होतं अगदी पहिल्या वर्गात असल्यापासूनच त्यांना गाण्याची हौस होती ते जे गात ते लोकांना आवडत असे शाळेत घरी त्यांचं खूप कौतुक व्हायचं प्रोत्साहन मिळायचं त्यामुळे त्यांची हौस वाढत गेली पण गुरुकडे जाऊन संगीत शिकण्याचा विचार त्यांनी कधी केला नाही त्यांच्या आईची आई संगीत शिक्षिका होती इतकाच थेट संगीत क्षेत्राशी संबंध होता पण मल्याळी असल्यानं घरी पी सुशिला येसुदास अशा मातब्बर गायकांची गाणी ऐकायला मिळत नव्या इयतेत गेल्यापासून इंग्लिश संगीत रॉक पॉप गाणी ऐकण्याकडे केकेंचा कल वाढला मात्र गायनामध्ये मा करिअर करण्याचा त्यांचा विचार नसल्यानं बीकॉमची पदवी घेतल्यानंतर ते हॉटेल उद्योगात मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला लागले मात्र गायनाच्या आवडीपोटी आठ महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन ते गाण्याकडवळले शाळेत असताना त्यांनी एक जिंगल केली होती ती टीव्हीवर आली होती त्या आधारे दिल्लीतच मग के, के जाहिरात क्षेत्रात काम शोधायला सुरुवात केली दिल्लीत त्यांनी मित्रांसोबत रॉक बँड सुरू केला त्यात ते ड्रम वाजवत इतर बँडमध्ये गात शो करत खूप स्ट्रगल केला त्यानंतर मुंबईत येऊन ते जाहिरात क्षेत्रातील रणजित बारोत लुईस बँक्स लेस्ली लुईस अशा बड्या लोकांना भेटले त्यातून जिंगल्स मिळत गेल्या त्यानंतर के त्या के ए आर रेहमानबरोबर बरोबर तामिळ तेलगू चित्रपटांसाठी गायला लागले बिनसारा कनाऊ हा असा एक तामिळ चित्रपट ज्यात संगीत रहमानचं आणि के केंचं गाणं आहे त्यानंतरही धडपडणाऱ्या के के यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती एकोणीसशे नव्याण्णव साली आलेल्या हम दिल दे चुके सनम चित्रपटातील तडप तडप के या गाण्यानं त्यानंतर के के यांनी गायलेला पल हा अल्बम सुपरहिट झाला आणि केकेंचा बॉलिवूड प्रवास जोमात सुरू झाला एम एम क्रीम इलिया राजा अनु मलिक प्रीतम यांसारख्या सर्वच संगीतकारांनी केकेंच्या आवाजात एक्काहून एक, एक सरस गाणी गाऊन घेतली अनेक हिंदी चित्रपटांबरोबरच मराठीमध्येही सावरखेड एक गाव या चित्रपटात वाऱ्यावरती गंध पसरला हे गाणं केके के यांनी गायलं होतं कोलकातामध्ये मंगळवारी रात्री गाण्यांची मैफिल झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी रसिकांना शोकसागरात बुडवून के के यांच्या गळ्यानं चिरविश्रांती घेतली के के यांच्या अकाली जाण्यानं देशभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे संघर्षातून यशाचं शिखर गाठणाऱ्या केके यांची गाणी रसिकांच्या मनावर पिढ्यानपिढ्या राज्य गाजवत राहतील यात शंका या नाही 真。